नमस्कार. सन्माननीय मंच, माझ्यासमोर उपस्थित सर्व पुरस्कारार्थी आणि बेळगाव येथील सर्व मराठी भाषिक प्रेमी महिला व पुरुष, खरं सांगायचं तर मला जेव्हा साहित्य संमेलनातर्फे पुरस्कार देण्यात येणार आहे तर मी विचारातच पडले की साहित्य संमेलनाचा आणि माझा काय संबंध. महिलांसाठी काम करणारी, फारसं वाचन न करणारी, कुठल्याही साहित्य संमेलनात आजपर्यंत सहभागी न झालेली, पण आज तुमच्या समोर उपस्थित आहे आणि सर्व पुरस्कारार्थींपैकी मलाच बोलण्याची संधी दिली आहे. ह्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते, माझी निवड केली त्याबद्दलही आभार मानते. आजपर्यंत खरं अनेक पुरस्कारांनी सन्मान झालेला आहे माझा आणि दरवेळेस विचार करते की नाही आता हा शेवटचा, ह्याच्यानंतर मी नाही म्हणणार आणि पुढचा पुरस्कार अजून एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या नावाचा असतो जिथे आपल्याला नकार देताच येत नाही आणि म्हणून आज मी आपल्यासमोर उपस्थित राहिली आहे. माझं जे काम चालतं ते पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आहे, पण ज्या महिलांसाठी मुलांसाठी काम करते ते खरं आपल्या पूर्ण भारत देशाचे नागरिक आहेत. 1994 साली सुरुवातीला मी माझ्या राहण्याच्या परिसरालाच थोडंसं सुसंस्कारित कसं करता येईल ह्याकरिता महिलांच्या सहकार्याने वेगवेगळे उपक्रम राबवू लागले. त्या उपक्रमांना इतका छान प्रतिसाद मिळाला की मी ठरवलं की जर संस्था स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून आपण काम केलं तर ह्याच्यापेक्षाही चांगला प्रतिसाद आपल्याला मिळू शकेल. मुळात मुंबईला जन्म झालेला, लहानाची मोठी झाली आणि मग पिंपरी चिंचवड ते पण भोसरी पुणे येथील राहण्यास गेली. काम सुरू केलं तेव्हा मी खरं एक लघु उद्योजिका होती, मला माहीत नाही तुम्हाला ते सगळं माहीत आहे की नाही, पण मी स्वतःचा लघु उद्योग सुरू केला होता आणि म्हणून भोसरी येथे स्थायिक झाली कारण चाकण परिसरात माझी कंपनी होती. रोज सकाळी कंपनीला जाऊन संध्याकाळी येणं, आजूबाजूच्या महिलांना थोडंसं कौतुक वाटायचं की ह्या बाई जातात रोज कंपनी चालवतात, म्हणून संध्याकाळी येऊन काही मुली काही महिला येऊन चर्चा करायच्या, विचारपूस करायच्या, त्यांना नवल वाटायचं काही. आणि तेव्हा लक्षात आलं की माझ्यात काहीतरी गुण आहे जे मी इतरांना देऊ शकते. त्या निमित्ताने सुरुवात झाली कामाला खऱ्या अर्थाने. मग एखाद्या सामान्य महिला मंडळांसारखंच वर्षातनं 10-12 उपक्रम राबवणं फार मोठे ध्येय नव्हते आमच्या डोळ्यापुढे, पण पंजीकरण झाल्याबरोबर महिलांचा ओघ इतका वाढला येण्याचा, आपापले प्रश्न घेऊन सर्वांना वाटायचं की ह्या ताई आमचे प्रश्न सोडवू शकतील, मग तो आर्थिक प्रश्न असेल, कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न असेल किंवा अजून इतर कुठल्याही प्रकारच्या समस्येचा असेल. हळूहळू पुरुषसुद्धा येऊ लागले आपले प्रश्न घेऊन. तेव्हा आम्ही ठरवलं की कुटुंब सखी नावाचं समुपदेशन केंद्र आपण सुरू केलं पाहिजे. कुटुंब सखीला कुठेही प्रसिद्धी दिली नाही, आम्ही प्रसिद्ध माध्यमांपासून आजपर्यंत खरं सांगायचं तर दूरच राहिलोय. काम करता करताना वेळच नसतो प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे लागायला, पण लांब लांबून महिला येऊ लागल्या आमच्याकडे आपले प्रश्न मांडायला, मदत मागायला. काही बँकेची ब्रांच मॅनेजर असेल शाखा व्यवस्थापक, तर काही बिल्डर्सची बायको असणार,
कुठून आमचं नाव जायचं हे मलाही कळेना, पण मदत मागायला यायच्या आणि आम्ही त्यांना मदत करू शकत होतो. शक्यतो कुटुंब एकत्र ठेवून, पण महिलांना सन्मानाची वागणूक मिळवून देणं हा आमचा ध्येय असायचा. महाराणाला कुठेही जागा नसते ह्या ठाम मताची आहे. पटत नसेल वेगळं राहा, पण हात उगारू नका. सुरुवातीला समोरच्यांचा प्रतिसाद मिळायचा नाही, पण आम्ही ठाम उभं राहिल्यानंतर पोलिसांची गरज भासली तर त्यांचं सहकार्य मागायचो. न्यायालयाची पायऱ्या चढावे लागले तर तिथेही जायचो आम्ही. पण महिलांना सन्मानाची वागणूक ही मिळालीच पाहिजे ह्याच्या मागे लागायचो. अनेक वेळा असं लक्षात यायचं की लग्न झाल्यानंतर माहेरचे महिलांना स्थान देत नाही. जे काही झालंय लग्न झालंय, आता सासरी, परत इकडे यायचं नाही. त्रास होत असलेल्या बाईंनी जायचं तरी कुठे, कुणासमोर? आणि म्हणून स्टोव्हचा भडका झाला त्याच्यात मरते. कधी गळफास घेऊन तर कधी विहिरीत उडी मारून, वेगवेगळे विष पिऊन अनेक प्रकरण आपल्याला नेहमीच वाचायला मिळतात. तेव्हा ठरवलं की आपण अशा महिलांसाठी कुठेतरी एक निवासाची व्यवस्था निर्माण करता आली पाहिजे, की जिथे माहेरचं दार पण बंद असेल तर आमच्या ह्या निवास व्यवस्थाची दारं तिच्यासाठी कायमची उघडी असणार 24 तास. ताई या इथे राहा, आपण तुमच्या प्रश्नाबद्दल बोलूया, चर्चा करूया, त्यातनं मार्ग काढूया. पण एवढं छान जीवन दिलंय देवाने, काहीतरी कारण आहे त्याच्या मागे. ते आत्महत्या करून संपू नका. हिम्मत आहे तुमच्यात लढण्याची, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि तेव्हा अचानक पेपरमध्ये जाहिरात वाचली, केंद्र शासनाची वॉन्टेड NGOs टू रन अ शॉर्ट स्टे होम फॉर विमेन अँड गर्ल्स इन डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस पुण्यासाठी होती. आणि म्हटलं, अरे बापरे, आपण विचार करतच होतो आणि हे जसं की देवानी आपल्यासाठीच पाठवले. अर्ज केला, पाठपुरावा केला आणि मान्यता मिळवून घेतली. तेव्हा लक्षात आलं की इतकी जुनी योजना, पुण्यातले एवढे मोठे मोठे संस्था का अजून राबवायला तयार नाही, कारण त्याचं अर्थकारण बजेट जो होता तो इतका किरकोळ होता की तेवढ्या पैशात कुणालाही अशा प्रकारचं काम करणं शक्य नव्हतं. पण याच्या आधी आम्ही स्वखर्चावर करतच होतो काम. त्याच्यामुळे आमच्यासाठी महिलांचा जीव वाचवणं, महिलांना न्याय मिळवून देणं, सन्मानाची वागणूक मिळवून देणं हे जास्त महत्त्वाचं. आणि म्हणून आम्ही दोन्ही हाताने स्वीकारलं आणि कामाला लागलो. शासनाची योजना असल्यामुळे 4 चौकटीत बसून काम करावं लागतं आणि त्याच्यात लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांना प्राधान्याने प्रवेश द्या असं लिहिलं होतं. आता लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांना शोधायचं कुठे? कोणी आपल्या कपाळावर लिहून तर ठेवत नाही की माझं लैंगिक शोषण झाले. आपल्या देशात अजूनही बंद मोठी ती 1.25 लाखाची असंच मानलं जातं. कधी कधी मुलीचं शोषण झालं तर फक्त ते आईलाच माहीत असतं, बापाला सुद्धा कळू देत नाही. कधी कधी त्या आई मुलगी आईला सुद्धा कळवत नाही की माझं शोषण झालं. ह्या भीतीपोटी की काय रिॲक्शन होईल घरातनं सांगता येत नाही. आणि म्हणून आम्ही विचारतच पडलो. रोज पेपर वाचतो आपण सगळे, पान उलटलं की दुसऱ्या पानावर पोलिसांनी धाड टाकली, एवढ्या मुलींची सुटका झाली. त्या काळात ते सगळं बुधवार पेठ हे पुण्याची विशेष वस्ती होती. म्हणून आम्ही ठरवलं की हे सुटका केलेल्या मुलींना नेतात कुठे आणि काय झालं काय, तिथे जाऊन बघूया, आपण बोलूया. म्हणून आम्ही पहिल्यांदा पुण्याच्या लालबत्ती विभागात, ज्याला बुधवार पेठ म्हणतात, तिथे गेलो. भेटायचं कुणाला? तर तिथे पण काही संस्था असतीलच काम करणारे हाच विचार होता. आणि म्हणून त्यांना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं आम्ही अशी अशी योजना राबवू लागलो आहे, पीडित महिलांच्यासाठी पुनर्वसन करायला संधी मिळते,
आणि कुठलीही महिला मुलगी असेल जिला इथे राहायचं नाही की डांबून ठेवलं जात आहे की जबरदस्तीने आणलं जात आहे, आम्ही तिचं पुनर्वसन करायला तयार आहोत. तुम्ही पाठवा आमच्याकडे किंवा फोन करा, आम्ही येऊन घेऊन जातो. सगळे संस्था चालक हसले बोलले, चहा पाजले आमच्याशी. त्यांना वाटलं की आमच्या सगळ्यांचे स्क्रू थोडेसे ढिल्लेच झालेले आहेत, हे काय यांना कळतच नाही की इथे नेमकं काय चालतंय. काम सुरू झालं होतं तेवढ्यात कधी 8 वर्षाची कधी 10 वर्षाची कधी 12 वर्षाची मुलगी लैंगिक शोषणाला बळी पडलेली, काही वेळेस गर्भवती अवस्थेत आमच्याकडे दाखल व्हायची. 4-5 महिन्याच्या पुढे गेले असतील तर आम्ही तिचं बाळंतपण करायचो, त्याच्यानंतर माननीय बालकल्याण समितीसमोर उपस्थित करून बाळ एखाद्या दत्तक संस्थेला देऊन त्या मुलीला मोकळं करायचं काम करत होतो. तो म्हणे सुरू झालं आणि सगळीकडे हे पसरलं की ही संस्था अशा मुलींना मदत करते. पण हेच जे आम्ही काम करत होतो, जे बुधवार पेठेत जाऊन आलो, ते मुंबईच्या एका संस्थेच्या कानावर गेलं, जे लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या आणि वेश्या व्यवसायात अडकलेल्या मुलींसाठी मोठ्या प्रमाणात काम करतात. त्यांचा फोन आला मला की ताई आम्ही मुंबईतल्या मुली पाठवल्या तर तुम्ही घेणार का? आपण सर्व भारतीयच आहोत. आणि तसंही लक्षात आलं होतं की आमच्या बुधवार पेठेत ज्या मुली आहेत ते जास्त करून कर्नाटक, आंध्र, इतर राज्यातनं, पश्चिम बंगाल, तर कधी नेपाळ, अशा वेगवेगळ्या ठिकाणी येऊन आलेले असतात. आणि त्याच्यामुळे आपण म्हणायचं की नाही बाई आम्हाला पुण्याचेच पाहिजे, पुणेरी वागणुकासारखं, किंवा महाराष्ट्रातलेच पाहिजे असं म्हणून चालणार नाही. आम्ही लगेच होकार दिला. पहिल्यांदा लालबत्ती विभागातल्या ज्या मुली काही लहानाच्या मोठ्या झालेल्या आमच्याकडे येऊ लागल्या, काही नुकतेच धाडात पकडले गेलेले, सुटलेले, पण घरचे घ्यायला तयार नाही, स्वीकारायला तयार नाही, त्या येऊ लागल्या आणि त्यांचंसुद्धा पुनर्वसन करायची जबाबदारी आमच्यावर येऊ लागली. आता इतर महिला तर तोपर्यंत येतच होते, मुली पण मोठ्या प्रमाणात येत होते. ह्या मुली आणि त्या इतर महिला आणि मुलींमध्ये आम्हाला भरपूर फरक दिसून यायचा. एक तर त्यांना सारखं भय वाटायचं की लोक आमच्याकडे बघतात, वेगळ्या नजरेने बघतात. परत इतर समाज सारखं त्यांना टोमणे मारायचा, जे सहनशक्तीच्या पलीकडे होतं. काही वेळेस त्याच्यातल्या काही मुलींना समजलं होतं की त्यांची आई धंद्यात होती आणि म्हणून स्वतःच्या आईचा तिरस्कार करू लागले होते की मेरी माँ वेश्या आहे, मैंने उसको मिलना भी नहीं है, बात भी नहीं करनी अच्छी, ये क्या है, असं विचार करणारे. आणि आमच्या मनात आई ही नेहमी सन्माननीय असते, भले काहीही करत असो, पटवून देताना, समजून देताना, शाळेत त्यांना पाठवताना, पुढचं शिक्षण मिळवताना, सगळ्या वेगवेगळ्या दिशेने आम्हाला एक मोठं आव्हानच होतं. शाळेत प्रवेश घ्यायला गेलो तर शाळेत सोडण्याच्या दाखल्यावर का माठी पुरा मुंबई लिहिलेला असेल की मुख्य अध्यापकच असं पद्धतीने बघायचे आमच्याकडे की तुम्ही कुठून आणली आहे मुलीला, आणि आम्ही परत तिच्याकडे तसंच बघायचो आणि म्हणायचो तुमचं काम काय आहे, शिक्षण देणं, तेवढं पुरतं मर्यादित असू द्या. ही मुलगी आली आहे, शाळेत प्रवेश हवा आहे, तिला शिक्षण द्यायचं तुमचं कर्तव्य आहे, त्याच्या अलीकडे पलीकडे भाषा नाही, ऐकावंच लागतं त्यांना. आणि त्या मुलींना शिक्षण मिळवून द्यायचो. आता हे मी 2002 सालाचं बोलते तुम्हाला, त्यातल्या आज अनेक मुली पुढचं शिक्षण घेऊन काही वकील झालेले आहेत, काही नर्स झालेले आहेत, 30-35-40-50 हजार महिन्याला कमवते झाले आहेत. आणि आज कधीतरी जेव्हा आम्ही त्यांच्याशी फोनवर बोलतो तेव्हा त्या आवर्जून सांगतात की दीदी आप हमारे बारे में मत सोचो, हम हो गए सक्षम, आप बाकी और बच्चों को देखो, बाकी और लड़कियों को निकालो, बाकी और बच्चों को मदद करो. आणि असं वाटतंय की नेहमी जग जो विचार करतोय की यांच्यासाठी दुसरा पर्यायच नाही आहे, पण रोज रोज सूर्य उगवतोच.
There is always light at the end of every tunnel. हा विचार जर आपण सगळ्यांनी केला तर आज मला वाटतंय ह्या जगात ज्या महिलांना त्रास होतो, खास करून आपल्या देशात, तो आपण सगळेजण जागृत होऊन संपुष्टात आणू शकतो. त्या प्रेरणा संस्थेच्या जसे आम्ही जास्त संपर्कात आलो तसं लक्षात आलं की ते मुंबईत लालबत्ती विभागातच रात्रीचं पाळणाघर चालवायचे, जिथे या छोट्या मुलांना संध्याकाळी आत घेतलं जायचं. साहजिकच आहे की आई संध्याकाळची आणि रात्रीच्या वेळेस व्यस्त असायची आणि म्हणून मुलांना जी वेळ असते आईनी झोपायची, अन्न चारायची, सुखाने तिला आपल्या जवळ घेऊन रात्रभर चांगली झोप मिळेल असं बघायची, त्या काळात त्यांची आई त्यांच्याजवळ नसायची. मी आता वर्णन करणार नाही त्यांची घरं कशी असतात, ते कसे राहतात, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की एक वन बेडरूम हॉल किचन फ्लॅटमध्ये त्या भागात साधारण 30 ते 35 महिलांना ठेवलं जातं. म्हणजे 400-450 स्क्वेअर फूटमध्ये तुम्ही विचार करा त्या महिलांना किती जागा मिळते राहायला, आणि महिलांना तर सोडा, त्यांच्या मुलांचं काय. तर प्रेरणाचं हे काम बघून आम्ही परत गेलो लालबत्ती विभागात आणि विचार केला की आपण बघू की पुण्यात कोण काम असं करतंय का की संध्याकाळचं मुलांना आत घ्यायचं, रात्रभर आपल्याजवळ प्रेमाने ठेवायचं, भरपूर अन्न द्यायचं, पौष्टिक इनपुट्स द्यायचे आणि सकाळी मोठे झाले असतील तर शाळेत पाठवणं आणि अजून लहान असतील तर आईच्या ताब्यात देणं. आम्ही ठरवलं हे काम करायचं आहे. कोणीच करत नव्हतं. आमच्या इथले सगळे संस्था 11 ते 5 11 ते 5, त्या बिल गेट्स फाउंडेशन HIV/AIDS विरोधात जिथे पैसे द्यायचे भरपूर, त्या क्षेत्रात काम करणारे होते, कोणीच करत नव्हतं दुसरं. आमच्याकडे इन्स्पेक्शनला एकदा साहेब आले की मी त्यांना सांगितलं की सर आम्हाला हे काम सुरू करायचं आहे लवकर, तुम्ही सांगू शकाल का कसं करावं, कारण आमच्यासाठी तिथे जाणं धाकधुकीचाच विषय होता. कधी ऐकलं नव्हतं, कधी बघितलं नव्हतं, हे ह्या विश्वात ह्या जगात आपण पाऊल टाकणार तर कसं करतो करायचं हे समजत नव्हतं. आलेले साहेब पण खूप खुश झाले, त्यांच्यासाठी पण ही नवल आयडिया होती. मला म्हटले मी मदत करतो तुम्हाला. एक केंद्र शासनाची योजना आहे राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना, तुम्ही त्याच्या अंतर्गत अर्ज करा, मी तुम्हाला एक युनिट नक्की मंजूर करून देतो. एक युनिट म्हणजे 25 मुलांचा सांभाळ करण्यासाठी. मी म्हटलं ठीक आहे, ते जर मंजूर झालं तर आपल्याला किमान शासनाचं पाठिंबा तरी मिळेल की आपण अधिकृतपणे शासनाचं पाळणाघर चालवतो. अर्ज केला, फेब्रुवारी महिन्यात मंजुरी मिळाली आणि ती मंजुरी मार्च एंडपर्यंतच होती, 31 मार्चपर्यंत. मी त्यांना म्हटलं अरे हे काय, तर मला वाटलं लवकर सुरू करा, मार्च एंड नंतर तुम्ही फक्त आपोआपच ते रिन्युअल होईल, पण तुम्ही आता सुरू केलं तर. जागा कुठे शोधायची, काय करायचं, कोणाचीच ओळख नाही तिथे, काही समजत नव्हतं. मग तिथले काही स्थानिक लोकांची ओळख काढली, तिथली नगरसेवक नगरसेविका कोण आहे ह्याची विचारपूस केली आणि त्या भाजप भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या एक नगरसेविका होत्या. मग त्यांच्या थ्रू जाऊन आम्ही एक कार्यकर्त्यांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला लगेच जागा उपलब्ध करून दिली. आपण कुठलाही कार्यक्रम, जसं तुम्ही आज सुरुवात केली उद्घाटन सत्र, आपले आराध्य अन्नासमोर मांडतो, पुष्पहार लावून पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो, तर आम्ही एक पाटी लावली बाहेर, त्याला हार घातला, छोटीशी पूजा केली आतमध्ये आणि ठरवलं काम सुरू करायचं. आता आपण सगळे महिला जास्त करून कार्यक्रमाच्या वेळेस नटूनच जात असतो, आम्ही पण सगळे सजून नटून गेलो होतो त्या वस्तीत. कार्यक्रम आमचा नाही पूर्ण झाला की आम्ही बसलो की आता पुढे काय, तर तेवढ्यातच 5-6 बायका जिना चढून वर आल्या आणि आम्हाला विचारलं की हे किसके लिए स्टार्ट कर रहे, किसके लिए सुरू किया, ते पाळणा घर वगैरे सगळं त्यांनी वाचलं असेल खालनं पार्टी आमची. तर मी म्हटलं आपके बच्चों के लिए, हम वही सोच रहे थे की हमारे बच्चों को आप लेंगे क्या. विचार करा तुम्ही, त्यांच्या वस्तीत जाऊन आम्ही पाळणाघर सुरू करतो तरी त्यांच्या मनात हा संभ्रम होता की आम्ही त्यांच्या मुलांना स्वीकारू का. इतकं वाढीत टाकतं त्यांना समाज
की जसे ते माणसंच नाही आहेत. तर आम्ही त्यांना सांगितलं, दीदी आप लोगों के लिए ही हमने शुरू किया आहे, आप लोगों का स्वागत है, बच्चों को भेजिए इधर. पहिले 3 वर्ष आम्हाला दमछाक करून टाकलं. इतकी मुलं येऊ लागली पाळणाघरात आणि इतका दंगा व्हायचा की त्यांनाच कंट्रोल करताना आम्हाला नाकी न होत होतो. पण आनंद, खूप आनंद. आणि त्या वस्तीबद्दल आमचा अभ्यास, कारण मुलं हे सगळं आल्यानंतर सत्य पटपट पटपट करून बोलून जातात. आज मेरी माँ के साथ मैं ऐसा हुआ, आज मेरी माँ ने मुझे ऐसा मारा, आज ये हो गया घर में, आज मेरे घर में नया पप्पा हम लेके आए, आज असं झालं. आणि आम्हाला सगळं कळायचं कशी वस्ती चालते आणि काय होतं आणि काय नाही. जसं प्रेरणाशी जास्त जवळीक होऊ लागलं आमचं, तेव्हा काही ट्रेनिंग वर्कशॉपसाठी जाऊ लागलो आणि तेव्हा लक्षात आलं की 90% ज्या बायका तिथे असतात त्यांना वेश्या हा शब्द वापरणं अतिशय चुकीचं आहे. वेश्या हा शब्द आपण एखादी महिला जी स्वतःहून धंद्याला आपल्या शरीर विक्री करून पैसे कमवत असेल तिच्यासाठी वापरणं गैर नाही आहे. पण जर एखाद्या मुलीला, एखाद्या महिलेला फसवून पळवून आणून विकलं असेल तिथे आणि तिच्याकडनं बळजबरीने जर हा धंदा केला जात असेल तर त्याच्यापेक्षा दुसरं वाईट काहीच नाही. पोलीस दाट टाकतात, अनेक वेळा काही मुलींची सुटका पण होते. आणि त्यातले काही पालक म्हणतात, आता ही मुलगी आमच्या काही कामाची नाही, तुम्ही इथेच ठेवा. कुठे जावं त्या मुलींनी? तुमच्या आमच्या घरातल्याच मुली आहेत त्या, सगळे सोकॉल चांगल्या घरातल्या. काही 10वीचं शिक्षण घेणारे, शाळेतनं त्या दिवशी सुट्टी मिळाली, अभ्यासिका बंद होती म्हणून एकत्र गेले एखाद्या हॉटेलमध्ये, काहीतरी पियले, काही खाल्लं आणि तिथेच बेशुद्ध करून उचलून ट्रेनमध्ये घालून पार पुण्यासारख्या ठिकाणी विकून टाकलं. काय दोष त्यांचा? सोडत नाही आरामात. आणि हे काम करणारा तो तर सोडत नाहीच, पण तुमच्या आमच्यासारखी माणसं सुद्धा त्यांना सोडवून घ्यायचा प्रयत्न करत नाही. त्यांच्याकडे परत घाणेरड्या नजरेने बघून आपण त्यांना अजून स्वतःला दोषी मानण्यासाठी त्यांच्या ह्याच्यात सहभागी होतो. विचार करा, मी आज इथे उपस्थित राहून तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार, जर कुठेही तुम्हाला अशा प्रकाराच्या किंवा कुठल्याही प्रकाराच्या अडचणीत महिला सापडली, केंद्र शासनाने सखी वन स्टॉप सेंटर सुरू केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. बेळगावात पण एक असणारच, त्यांचा नंबर शोधा, त्यांना फोन करा किंवा आम्हाला फोन करा, माझे नंबर घ्या, संयोजक नक्की तुम्हाला तेवढं द्यायची व्यवस्था करतील. आम्ही त्या महिलेपर्यंत पोचू, कारण आम्ही फक्त एवढंच पुणेपुरतंच काम करत नाही, आम्ही एक नेटवर्क तयार केलं आहे देशभरात समविचारी संस्थांचं. आणि कुठल्याही जिल्ह्यात अशी एखादी मुलगी असेल जिच्यावर जबरदस्तीने कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल, मग ते नवऱ्याकडनं असेल, सासऱ्यांकडनं असेल, अजून कुठल्या पुरुषांकडनं असेल, किंवा तिला स्वप्न दाखवून कोणीतरी पळवून घेऊन गेला असेल आणि कुठेतरी जाऊन विकून टाकलं असेल, अशा अनेक मुलींची सुटका करून त्यांना स्वतः स्वावलंबी करून परत त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम आम्ही अनेक वर्षापासून, आता 2002 सालापासून करत आहोत. वर्षाला साधारण 175 महिला आमच्या आश्रयामध्ये राहण्यासाठी येतात. तर त्या महिलांपर्यंत जर आपण पोहोचू शकलो, त्यांना मदत करू शकलो, तर नक्कीच आपला देश तरी, आपल्या देशात महिलांचं पूजन होतं, कित्येक देवींचं नाव आहे, कित्येक महिला देवी आहेत.
पण एका बाजूला आपण देवीची पूजन करतो आणि दुसरीकडे तिचं शोषण करताना गप्प बसून बघत बसतो. ही बघ्याची भूमिका थांबवली पाहिजे. आपण पुढे आलं पाहिजे. दुसरं काही नाही तर घरातनं आवाज येत असेल तर नुसती बेल वाजवा आणि उभे राहा तिथे. भले माणसाला काहीही बोलू द्या तुम्हाला, त्याला एकदा समजलं की कोणीतरी ऐकत आहे आणि कारवाई करणार आहे तर तो थांबेल. 100 डायल करा, पोलिसांना हजर करा. कित्येक वेगवेगळ्या पद्धतीने आपण मदत करू शकतो पण आपण करत नाही. ह्याबाबत जनजागृती होण्याची गरज आहे. मला 20 मिनिटं बोलण्याची संधी आहे म्हणून मी माझं भाषण पटपट उरकत घेते. अजून डिटेलमध्ये बोलता येत नाही पण आमच्या वेबसाईटवर गेले किंवा गुगलवर गेले, माहीत नाही बेळगावात येणार की नाही, पण महिला अडचण किंवा महिला मंडळ असं नाव तुम्ही टाईप केलं तर माझं नाव येतं, आमच्या महिला मंडळचं नाव येतं, आमचे 3-4 फोन नंबर येतात. दुसरं काही नाही सापडलं तर तेवढंच एक करा आणि नंबर द्या किंवा इतर मुलींना महिलांना सांगा ताई तू इथे कर फोन, नक्की तुला मदत मिळेल. मदत देणारे खूप उभे आहेत, आपण त्यांच्यासोबत उभं राहण्याची गरज आहे. मला वाटतं माझे 20 मिनिटं संपले असतील. मी संयोजकांचे आभार मानते, मला इथे बोलवलं. मला माननीय रामाबाई आंबेडकरांच्या नावाने आज पुरस्कृत केले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि तुमचा जो ध्येय आहे तो लवकर पूर्ण व्हावा ह्यासाठी मी नम्र विनंती करते आणि माझे आभार व्यक्त करून 2 शब्द इथेच थांबवते. खूप खूप धन्यवाद.